अगली खबर है महाराष्ट्र के सोलापुर जिले की, जहां बीती रात 3 अलग अलग स्थानों पर चोरी की वारदात को अंजाम दिया गया और शातिर लुटेरे अब भी पुलिस गिरफ्त से कोसों दूर है। सोलापुर जिले के बालेगांव परिसर में सुबह 3 बजे के आसपास अलग अलग 3 जगहों पर चोरियां हुई। चोरी की इस वारदात में तकरीबन 4 लाख रुपए कीमती सोने और चांदी के जेवरात अज्ञात चोरों ने उड़ा लिए। इसके अलावा मोबाइल फोन के साथ साथ 65,000 रुपए की नकदी पर भी अज्ञात चोरों ने अपने हाथ साफ कर लिए। इस मामले में चौड़ी पुलिस स्टेशन ने अज्ञात चोरों के खिलाफ मामला दर्ज कर अपनी जांच शुरू कर दी है। आमच्या घराचा कडी खोंडा उचकटून चोरांनी घरात प्रवेश केला आणि बेडरूम मधले सगळे साहित्य विस्कटून किचन मधले सगळे साहित्य विस्कटून 6,500 रुपये रोख घेऊन गेले व चांदीचे निरंजन घेऊन गेले। तसंच पॅनासॉनिक कंपनीचा मोबाईल घेऊन गेला। आमच्यानंतर शेजारच्या घरामध्ये घरफोडी करत असताना ते जागे झाले, त्यामुळे त्यांनी साहित्य तिथेच टाकून म्हणजे बूट वगैरे त्यांचे तिथेच टाकून ते पळून गेले आणि त्यांच्या घरातले 2 मोबाईल घेऊन गेले। त्यानंतर ते चोर जयमल्हारनगरला गेले आणि तिथे चोरी करून माझा मोबाईल त्यांनी तिथं फोडला आणि तिथंच टाकून गेला। त्यानंतर आम्हाला साधारणतः 3:30 ते 4:30 दरम्यान सगळी घटना माहीत झाली। आम्ही कंप्लेंट करण्यासाठी 100 नंबरला फोन केला, पण 100 नंबरचा फोन काही लागला नाही। मग शेवटी बाळे चौकीला आम्ही फोन केला। बाळे चौकीला फोन करून मग इथे पोलीस आले, रात्री फक्त चौकशी करून गेले। 3:45 मला जाग झाले। मग मी प्रत्येक वेळेस जाग झाल्या ना मोबाईल बघते मी टाईम मोबाईलमध्ये, मग तसं बघायला गेले मी रोजचं सारखं। मग मला हाताला लागला नाही मोबाईल, मग उठून म्हटले मोबाईल येल ले जा म्हणून मी कन्नडमध्ये बोलले। मग बोलल्यावर ते आत रूममध्ये चोर शिरले, त्यांनी बाहेर आले पळत, त्यांना मी बघितले, दोन्ही दार उघडं ठेवले आणि त्यांनी पळून गेले। मग तेवढ्यात मी ओरडले पोरा।